आता एवढ्या लोकांच्या व हजारो हशमांच्या नजरेत वा गोळीबारात न गवसता गडावर जायचे होते पण जायचेच हा मराठ्यांचा निश्चय होता महाराजांची आज्ञा होती भवानीचा आशीर्वाद होता बहुधा ही मध्यरात्रीची वेळ असावी मराठ्या डोईवर दो गोळ्याची ओझी घेऊन या त्या क काळदरीच्या आले काळदरीत आले काटेल झुडपे दगड धोंडे साप विंचू अवघड डोंगर आणि शत्रूची गस्त इतक्या अडचणी असूनही अगदी पालीच्या पावलाने ते धाडसी जवान झाडीतून सांदी पांदीतून डोंगराच्या अवघड धारेवरून चालत गेले दबत लपत रांगत आणि जमेल तसे ते डोंगर चढून गेले आणि अगदी बिनचुक बिनबोवाट केदार दरवाज्याच्या तोंडाशी जाऊन पोहोचले गडातल्या मराठ्यांनी आपली माणसे ओळखली आणि आनंदाने उचंबळून त्यांनी त्यांना आत घेतले महाराजांकडून कुमुक आली दारुगोळा आला नवे नवे महाराजांनी पुरंदरवरच्या आपल्या प्रिय दोस्तांकरिता जणू मेवा मिठाईच पाठवली दूर कुठेतरी तुरुंगात अडकून पडलेल्या आपल्या मुलांसाठी आईने चोरून ख लपवून खाऊ पाठवावं ना तसेच हे तेवढाच आनंद होता यात दिनांक वीस एप्रिल सुमारे पुरंदरावर नवी कोमुक चढली आणि मोगलांना कुठून कसा सुगावा लागला कोण जाणे पण त्यांना आणि दिलेर खानाला ही गोष्ट समजली की दाऊद खानाचे मोर्चे गडाच्या दक्षिणेला असूनही मराठ्यांची मोठी कोमुक गडावर बिंदोक जाऊन पोहोचली खुद्द दाऊद खानालाही या गोष्टीचा पत्ता नव्हता पण आता ती समजली तो आश्चर्याने थक्कच झाला हे झाले कसे दिलेर खानाला भयंकर संताप आला हा दाऊद शिवाजीतला फितूरच असला पाहिजे असा दिलेरश दिलेरला संशय आला संशयानंतर लगेच खात्री दिलेरने दाऊद भयंकर खरडपट्टी काढली पण दाऊदलाही हे अपमानाचे बोलणे ऐकवले नाही त्यानेही चढून जा, जापसाल केले पुरंदरावर तोफाची लढाई सु चालू होती अन खाली छावणीत या दोन्ही खाणांची आपसात शब्दाची लढाई चालू होती भयंकर भांडण झाले मिर्झा राजांना सर्व समजले पण सासरची सासर दोन माणसे भांडत असताना सुनेने जसा जपून जपून त्यात भाग घ्यावा तद्वत मिर्झा राजे दोघांनाही गो गोजारून समजावून सांभाळून द्या घ्यायचा प्रयत्न करू लागले राजाने अखेर दाऊदखानाला दक्षिणेकडील मोर्चावरून बदलून खास आपल्या फौजेत दाखल करून घेतले व दाऊदच्या जागी आ, पुरदिलखानास व शुभक कर, शुभकर्णा बुंदेल्यास नेमले पण प्रश्न एवढ्याने मिटला नाही दाऊद खानाचे असंतुष्ट व चिडलेले मन गप्प बसेना त्याने असे स्पष्ट स्पष्ट बोलाय बोलावयास सुरुवात केली की पुरंदर किल्ला जिंकला जाणे हे केवळ अशक्य गोष्ट आहे हा वेढा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून माणसांचा नाश आणि पैशाची उधळपट्टी आहे झाले आता काय करायचे हा घरचा आहेर दिले दिलेर खानाला फारच झोंबू लागला दाऊदच्या आशा बोलण्यामुळे वेड्याचे काम निरुत्साही होत आहे अशी दिलेर खानाची तक्रार सुरू झाली मिर्झा राजांना हा नवीनच पेच पडला दाऊद खान म्हणतो तेही खरे आणि दिलेर खान म्हणतो तेही खरे पण रागावायचे कोणावर या सर्व गोष्टीवरून दिलेर खानाची केवढी भयंकर तगमग किल्ला जिंकण्यासाठी चालली होती हेच अगदी स्पष्ट दिसते मिर्झा राजांनी आपल्या शांत भार भारदस्त विवेकी आणि तितक्याच स्वामिनिष्ठ कार्यपद्धतीला अनुसरून नवीन युक्ती काढली त्यांनी या सर्व भा भानगडीचे मूळ असलेल्या दाऊद खान कुरेशीला बोलावून घेतले व त्याच्यावर एक स्वतंत्र कामगिरी सोपवली शिवाजीराजांच्या मुलखात घुसून लुट लुटालुट व जाळपोळ करून साप सापडतील तेवढी माणसे कैद करून आणण्याची ही कामगिरी होती दाऊद खानाच्या हाताखाली मिर्झा राजांनी स्वतःचे खासे चारसे स्वार दिले शिवाय राजा रा जयसिंह राठोर खान आमिरसिंह चंद्रावत मोहम्मद सालिह तरखान सय्य सय्यद झेनूल आबिदीन बुखारी या सरदारांस दिली दिले शिवाय स्वतःच्या खास निस्बतीचा सरदार आचलसिंह कच्छवा यालाही राजाने दाऊदच्या दिमतीला दिले एकूण फौजेची रक्कम सात हजार घोडेस्वार झाली हे सात हजार स्वार घेऊन दाऊद खान पुरंदरच्या पायथ्यापासून निघाला दिनांक पंचवीस एप्रिल सोळाशे पासष्ट स्वराज्याच्या नासाडीकरिता यावेळी कुतुबुद्दीन खान हा जुन्नेर ते लोहगड या मावळ प पट्ट्यातील स्वराज्यात नागवा नाचत होताच आपल्या मागची एक ब्याद केलेली पाहून दिलेर खान अधिक जोराने पुरंदराच्या मागे लागला मुरारबाजीही गप्प नव्हता संधी साधून तो मोगलांवर आपले लोक सोडित होता एका रात्री तर गडावरच्या त्याच्या मराठ्याने गुपचुप उतरून उतरून खुद्द क किरत सिंहच्या मोर्चावर धाड घातली परंतु स्वतः कोवर किरतसिंह साव सावध होता तो आपल्या सोपत्यासह मराठ्यावर धावला तेव्हा मराठे चपळाईने गडावर पळून गेले या छाप्यात मराठ्यांना काहीही लाभ झाला नाही काही तोटाहीन झाला नाही पण यानंतर मात्र एक रात्र मराठ्यांनी गाजविली दक्षिणेकडच्या मोगली मोर्चावर गडद अंधारात त्यांनी छापा घातला त्यातील काही मराठ्यांच्या हातात लोखंडी मेखा आणि हातोडे होते केदार दरवाजावर दक्षिण मोर्चातून रसल रसूल बेग रोजबानीच्या ता तोफेचा मारा होत असे ही तोफच करण्याचा बेत करून ही टोळी गडावरून लपतछपत उतरली रसूल बेग व त्याचे लोक बेसावध होते त्यांच्यावर एकदम धाड पडली मराठ्यांनी तलवारीने दिसेल त्याच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली अंधारात ती तोफी उभी होती एकाने तिला बरोबर हुडकून तिच्या कानात बत्ती लावण्याचे छेद छेद्र मेघ घातली गा, गा, व वरून दना, दना हातोड्याचे घाव घातले तोफ कायमची बहिरी करून टाकली अशा प्रकारे मेघ जाम ठोकली तर ती, ती निघूच शकत तर ती निघू शकत नाही भोक बंद होते ह्या हल्ल्याने भयंकर गोंगाटा कालवा झाला तो ऐकून थोड्या अंतरावर असलेल्या जबरदस्त खान व महमूद खान दिलेर खानाचा खासा नौकर हे आपल्या हशमासह बेगच्या मदतीस धावले तोपर्यंत मराठ्यांनी त्यांचे चौदा लोक जखमी केले होते व एकाच ठार केले होते जबरदस्त खान व महमूद झाले आले तेव्हाच मराठे गड्या गडावर पळत होते तेवढ्यात त्यांनी मराठ्यांना गाठलेच झटापट सुरू झाली या हातघाईत मराठ्यांचे चार लोक ठार झाले काही जखमी झाले परंतु जखमी लोक लोकांसह बाकीचे सर्व मराठे गडावर प पसार झाले रस रसूल बेगची तोफ मात्र निकामी झाली या छाप्यात जे मराठे मेले होते त्यांचे प्रेत जागच्या जागीच पडली होती ती प्रेते गडावर पळून आणण्याचा एक धाडसी प्रयत्न मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी केला केदार दरवाजातून ते बाहेर पडले व खाली आले या बाजूला पुरदिल खान व शुंभकर्ण बेंदुला यांचे मोर्चे होते यांच्याशीच मराठ्यांची गाठ पडली येथे चकमक घ झडली त्यात मोगलांचे आठ लोक जखमी झाले मराठे चौघेजण ठार झाले जखमीही अनेक झाले मराठ्यांचा हा छापा व आपल्या सोबत्यांची प्रेते घेऊन जाण्याचा डाव फसला जुनी प्रेते मिळाली नाहीत नवीन मात्र च ज्यादा चौघांची प्रेते धरणीवर पडली डाव फसलेल्या पाहून सर्वजण पळून गडावर गेले पण अशी पाळी कधी क्वचित आली तरी मराठे आपल्या उद्योग सोडित नव्हते त्याची छापेबाजी होत त्यांची छापेबाजी चालूच होती मोगलांना झोप काही धडपणे कधी मिळत नव्हती दाऊद खान कुरेशी मुर मिर्झा राजांच्या छावणीतून निघाला आणि भोरा खालच्या मावळात घुसला रोहिड खोरे हिरळस मावळ व खोरे हा स्वराज्यातील मुलूक होता दाऊद खान सात हजार स्वरांशी रोहिडगडा खालच्या मुलखात घुसला मावळची गरीब रयत खानाच्या टाचेल टाचेखाली गवसली दाऊदने पन्नास खेडी जाळून भस्मसात केली दिनांक सत्तावीस एप्रिल सोळाशे पासष्ट या बाजूस उंच डोंगरावरती चार लहान खेडी होती दाऊदच्या तडाख्यातून तीही खेडी सुटली नाहीत त्याला समजले की त्या चार खेड्यात शिवाजीचे मराठी हशम दडी त्याने लगेच राय सिंहास व अचल सिंहास तिकडे जाण्याची खून केली ते दोघे राजपूत फौजेसह तेथे गेले आणि ती चारही गावे त्यांनी धुळीला मिळविली तेथील त्या गोर गोरगरिबांच्या खोप खोपट्यातून जेवढे काही घाती लागले हो हो ते सर्व व गुरे सरदारांनी लुटून आणली यानंतर रायसिंह व आचलसिंह गुंजन मावळातील खेडी जाळीत सुटले व थेट राजगडाच्या पायथ्यापर्यंत जाऊन पोहोचले दिनांक तीस एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी गडावरून लगेच मराठ्यांनी तोफा बंदुकांचा व बाणांचा मारा सुरू केला तेव्हा या दोघांनी माघार घेतली व गुंजन मावळातील केवरह या ठिकाणी ती रात्र अत्यंत सावधपणे घालवली दुसऱ्या दिवशी राजगडकडे पुन्हा मुळीस न फिरकता त्यांनी खेड शिवापुराकडे दौड मारली खुद्द दाऊद खानाने खेडे बाराच्या मावळात अतोनात जाळपोळ व लुटालूट केली याचवेळी कुतुबुद्दीन खान पौन खोऱ्यात लूट करीत व आगी लावीत खेडी उद्ध्वस्त करीत होता लोकांना कैद करून व त्यांची गुरे पिटून आणीत होता लवकरच दाऊद व कुतुबिया दोघा खानांची युती झाली पुण्याजवळ दोघेही एकत्र आले दिनांक पाच मे सोळाशे पासष्ट व तेथून लोहगडाकडे दोघेही दौडले लोहगडाच्या जवळपास हे दोघे खान पोहोचतात न पोचतात तोच किल्ल्या प किल्ल्यातून एकदम पाचशे स्वार व एक हजार पायदळ बाहेर पडले व त्यांनी मुघलांवर छापा घातला कापाकाप सुरू केली ही गोष्ट दाऊदला समजली तो पिछाडीस होता त्याने रायसिंह हो, कुतुब व अचलसिंह हो, या तिघांना मराठ्यांवर हल्ला करण्यास फरमाविले हे तिघे मराठ्यावर चालून गेले तेव्हा मराठी फौज आपले काम आटपून पुन्हा लोहगडावर हर हरणाच्या वेगाने पसार झाली या छाप्यात मराठ्यांचेही काही लोक ठार झाले लोहगडावर लोहगड विसापूर तुंग व तिकोन या चार किल्ल्याच्या आसमंत कुतुब व दाऊद यांनी जाळून बर्बाद केला असंख्य घुरे ध धरून नेली इतकी गुरे पळवून आणली आणून हे इतके इतकी गुरे पळवून पळवून आणून हे मोगल त्या गुरांचे करीत तरी काय हे केवळ देवच जाणे नाश करून दाऊद व कुतुब पुण्यास आले पुण्याहून दाऊद खान पुन्हा पुरंदरकडे रवाना झाला कुतुबने पुण्यातच तळ ठोकला स्वराज्याच्या स्वाभिमानी जि जी... जिण्यासाठी मराठे किती भयंकर हाल सहन करीत होते हे पाहिले म्हणजे मन थक्क होते अहो सबंध घरदाराची गु गुरोढोरांची धान्य वैरणाची बायकांची उभ्या शेतांची पार वाहतहात वावयाची अन उरल्या सुरल्या उरल्या सुरल्याला आग लागायची म्हणजे काय प्रकार हा वीस वीस कोसाचा प्रदेशपूर्ण उजाड आश्चर्य आणि कौतुक मात्र असे होते की एवढे होऊनही मराठी कुटुंबे हार जात नव्हती अशा आगीच्या व दारुण दुःखाच्या दिव्यातून मराठ्यांचे स्वराज्य जात होते यातूनच जो पीळ घा त्यांच्यात निर्माण होत होता तोल उल उलगडायला प्रत्यक्ष औरंगजेब जरी आला असता तरीही त्याला हार खाऊन आणि हाय खाऊन मरावे लागले असते मराठ्यांना तो जिंकू शकलाच नसता अशा पोलादी पिळाची आणि रगेल काळजाची माणसे या ज्या स्वराज्यात निर्माण झालेली होती ते स्वराज्य बडवण्याचा मिर्झा राजाचा व दिलेरचा हट्ट होता दाऊद खान पुण्याहून मिर्झा राजाच्या छावणीत आला दिनांक दहा एप्रिल सॉरी दिनांक दहा मे सोळाशे पासष्ट चौदा दिवसाच्या दौऱ्यानंतर तो परत आला दिवशी महाराज जावळीला आले आले बहुधा ते राजगडाहून येथे असावेत दिनांक सोळाशे पासष्ट इकडे येण्यातील नेमका त्यांचा उद्देश काय होता ते मात्र इतिहासाला माहीत नाही परंतु मु मुलखाचा बंदोबस्त आणि प्रतापगडावर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी ते आलेले असावेत कुतुबुद्दीन खानाने पुन्हा पौंड मावळावर च चढाई केली कारण तिकडे मराठ्यांच्या छापेकरी टोळ्या जा जमाक झाल्याचे त्याला ज समजले मराठ्यांशी खाणाच्या झटापटी झाल्या त्याने उ, उ, उर उरदुर्गाजवळचा म्हणजेच उरवड्याजवळचा मुलूक बेचिराग केला तीनशे बायका पुरुष पकडून नेले व जवळजवळ तीन हजार गोरे तो घेऊन गेला पुरंदरची जा, लढाई जास्त होती दिलेरने मो, मोर्चाची आघाडी खूपच पुढे म्हणजे गडाच्या माचीवर माचीजवळ पोहोचावली होती दिलेर खान खूप शिकस्त करीत होता पण माचीवर काही केल्या त्याच्या तोफा बंदुकेचा मारा जोरदारपणे पोहोचेना कारण डोंगराच्या चढणीवरून केलेल्या गोळीबाराच्या गोळ्या आत डोंगराच्या सपाटीवर असलेल्या मराठ्यांना कशा लागाव्या तेथेही बुरुज होते त्यांच्या पा पढावासाठी काय युक्ती करावी सुचेना फि फितुरीने किल् किल्ले क वश करून घेऊन अशक्य सीतेच्या हृदयात रावणाला प्रवेश मिळव मिळणे जेवढे अशक्य तेवढेच सुचली मिर्जा राजांना युक्ती सुचली शेतीची राखण करण्याकरिता शेतीत शेतात जशा जा, उंच माचणी बांधतात तशा उंच माचणी उर्फ धमधमे डोंगराच्या म्हणजे गडाच्या माचीलगत उभे करावायचे व त्या धमधम्यावर तोफा चढवायच्या बंदूक बंदूकवालेही चढवायचे आणि माचीवरच्या बुरजावर मारा करावायचा पण तोफाच्या दणक्याने हे माळे किंवा धमधमे हादरून कोलमडतील ही की म्हणून हे माळे जाड जाड लाकडी फळ्यांचे उभरावयाचे ठर थर, ठरले लगेच कामास आरंभ झाला इमारत बांधण्यासाठी पहाड उभे करतात तद्वत हे माळे उभे होऊ लागले पहिला धमधमा तयार झाला दिनांक तीस मे सोळाशे रोजी माचीवरील एका बुरजाचा बुरजास काळा बुरुज म्हणून दुसरा दुसरा असाच एक प्रचंड बुरुज होता त्याला सफेद बुरुज म्हणत मिर्झा राजांच्या स लोकांनी सफेद बुरुजाच्या समोर गोळीच्या टाप टप्प्यावर एक धमधमा उभा केला म्हणजे धमधम्याची व सफेद बुरजाची उंची साधारणपणे सारखी झाली दोहोमध्ये अर्थात अंतर होतेच गोळीचा मार होण्याइतके पण गडावरचे मराठे गप्प होते की काय शत्रूचे माळे तयार होईपर्यंत ते गप्प कसे बसले मराठे गप्प बसलेले नव्हते ते आपल्याकडून शत्रूचा डाव मारून काढण्याची शिकस्त करीतच होते मनुष्यबळ साधने आणि हट्ट एकत्र आल झाले तर अवघड कामेही तडीला जातात दिलेरखानाची व मिर्जा राजाची कामे अशी तडीला गेली उंच माळ्यावर दरोडे दरो दर... उंच माळ्यावर दोर खंडांनी दिलेरने तोफा वत वर चढविल्या बंदूकवाले व वर चढविले हे लोक राजपूत होते सफेद बुर्जावरच्या मराठ्यांच्या जीवाची अगदी ओलाघाल उडाली कारण समोरच्या उंच मोर्चावरून तोफाचे गोळे सफेद बुर्जावर येणार होते